गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे। सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे। काँग्रेस पक्षाचा जय हो। बोला मोठा काँग्रेस आणखी एकदा बोल। काँग्रेस पक्षाचा जय हो। संभाजी भिडेचा निषेध असो। निषेध असो। संभाजी भिडेचा निषेध असो। महात्मा गांधी बद्दल अवमान करणाऱ्या संभाजी भिडेचा निषेध असो। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा निषेध असो। ता महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेचा निषेध असो। अटक करा अटक करा संभाजी भिडेला अटक करा अटक करा अटक करा संभाजी भिडेला अटक करा। या ठिकाणी मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांनी गेले अनेक दिवस ज्या पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा असो त्याचप्रमाणे महिलांचा असो त्याचप्रमाणे अनेक असे वादग्रस्त विधान करून हे फडणवीस सरकार पुरस्कृत संभाजी भिडे ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये आणि समाजामध्ये ते निर्माण करतोय आणि ह्या देश हा जो गांधी विचारधारेचा आहे त्या गांधी विचारधारेला या ठिकाणी जो पडताळणा करत आहे त्याचप्रमाणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे। भाजपची भूमिका तरी काय आहे? खरं भिडे आम्हाला सर्वांना माहिती आहे, हिंदुस्थानच्या प्रत्येक माणसाला माहिती आहे। संभाजी भिडे ह्या कुठल्या राजकारणातून जात आहे, त्या पाठीमध्ये कोणाची शक्ती आहे हे आजपर्यंत सर्वसामान्य माणसाला माहिती आहे। आणि भिडेसारखा एक लंडन मधून समजतो याने महात्मा गांधी म्हणजे ज्यांना आपण राष्ट्रीय पिता म्हणतो हिंदुस्थानचा संबंध जगामध्ये त्यांचं नाव आहे अशाचा त्याने अवमान करावा। शिर्डीचे साईबाबा त्यांचा अवमान करावा म्हणजे मूर्ख मनुष्य झाला आहे की त्याची बुद्धी तरी भ्रष्ट झाली आहे आणि ह्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे हे शोधून काढलं पाहिजे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे। बीजेपीचे सर्व म्हणतात आमचा काय संबंध नाही आमचा काय संबंध नाही, बघा तुम्ही त्याला अटक तरी करा ना। इतकं दिवस दीर्घकाळ काय करताय, किती दिवस चालले हा प्रकार आहे आणि हे खरोखरच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा कुठेतरी हे जे सिच्युएशन चालली आहे मणिपूरची जी सिच्युएशन चालली आहे ना ह्याला डायव्हर्ट देण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा माझं म्हणणं आहे। ह्याचा शोध केला पाहिजे, अटक केला पाहिजे, ह्याला खरोखरच आपण निषेध केला पाहिजे या माणसाचा। माझं वैयक्तिक असं मत आहे की मणिपूरला जो काही आज एवढं मोठं आज प्रकरण झालेलं आहे तर या प्रकरणाचं कुठेतरी आज मोठी निदर्शनं होत आहेत, मोठी आंदोलनं होत आहेत आणि त्या आंदोलनापासून डायव्हर्शन होण्यासाठी कुठेतरी हे सरकार संभाजी भिडेंसारख्या व्यक्तींना सपोर्ट करत आहेत। स्वतः ते मोदी भक्त आहेत। बरं, काल त्यांनी आजपर्यंत इतकी मोठे तर त्यांनी वक्तव्य केले त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारच्या ॲक्शन घेतल्या नाही आहेत, याचा अर्थ काय होतो की महाराष्ट्र सरकार कुठेतरी सत्ताधारी सरकार त्यांना सपोर्ट करत आहे। काल तर त्यांनी स्वतः साईबाबांवरती त्यांनी आज एवढी मोठी वक्तव्य केलेली आहेत आणि मला वाटतं खरं तर ह्या आंदोलनासाठी सर्वसामान्यांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे। कारण आज आपले आज आदर्शस्थान आज सन्मान आज आपले आपण ज्यांना देव मानतो ज्यांना आपण साईबाबांना अशा देव माणसावरती सुद्धा आज त्यांनी इतकी घाणेरडी वक्तव्य केलेली आहेत आणि हे सरकार अजूनही त्याच्यावरती काहीच कसं ऍक्शन घेत नाही आहेत म्हणजे याचा अर्थ होतो की सरळ सरळ ते त्यांना सपोर्ट करत आहेत। हा सर्व गोष्टींचा मोदी सरकारचा अतिरेक झालेला आहे आणि हे कुठेतरी हे सरकार आज घरात बसणं गरजेचं आहे आणि राहुल गांधींना ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून जनतेने निवडून द्यावं। या देशाची जी आज परिस्थिती झालेली आहे या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे। आज महिलांवरती सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत। 5-6 दिवसापूर्वी अकोल्यामध्ये सुद्धा एका 20 वर्षीय महिलेला बांधून कुठेतरी टाकण्यात आलं होतं। त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 12 वर्षीय मुलीवरती खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले पण याच्यावरती कुठेही कठोर कायदे होत नाही आहेत। माझी मागणी आहे की यांना सरेआम फाशी देण्यात यावी आणि ह्या मागणीचं जास्तीत जास्त महिलांनी समर्थन करावं। स्मृती इराणी ज्या महागाईच्या मुद्द्यांवरती ज्या सिलेंडर घेऊन बसत होत्या आज त्या कुठेही बोलत नाही आहेत। का बोलत नाही आहेत त्याची काही कारणं आहेत? कारण
काँग्रेस मध्ये जसं महिलांना बोललं जात बोलायला दिलं जातं, आज यशोमतीताई ठाकूर असतील, वर्षाताई गायकवाड असतील, आज प्रणिती शिंदे असतील, आज त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारे महिलांचे मुद्दे मांडत आहेत, पण आज स्मृती इराणी आज कुठेही मुद्दे मांडत नाही आहेत. का मांडत नाही आहेत? कारण यांची तोंड दाबली जातात. मग अशा प्रकारचं भाजप सरकार मला कळत नाही आहे. अशा सरकारमध्ये अशा सरकारला निवडून देताना महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात का मतदान करतं? भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्व महिलांनी असा विचार करणं गरजेचं आहे की आम्हाला हे सरकार नकोय. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.